नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता आपल्याला गोड खाऊन अतिशय कंटाळा आलेला आहे, तेव्हा आज मी खास पनीर दमालू बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। ही अतिशय युनिक अशी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। दमालू पनीर बिर्याणी बनवायची आहे, यासाठी येथे मी जवळजवळ 1.5 पावशेर छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहे। हे बघा, या साईजचे, पण थोडे मोठे सुद्धा मला मिळालेले आहेत बटाटे। या साईजचे मिळाले तर अति उत्तम। हे बटाटे साधारण मी 2 तास पाण्यात भिजत ठेवले होते, स्वच्छ धुतले आणि पुसून कोरडे केले आहेत। तसेच येथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, क्यूब करून घेतलेले अशा। आता हे जे बटाटे आहे, यांना आपल्याला आता टोचे मारून घ्यायचे आहेत। याप्रमाणे सर्व बटाट्यांना आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत। बिर्याणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे तळलेला असा। तर मी साधारण 3 ते 4 कांदे अगोदरच तळून ठेवलेले आहे, छान असे कुरकुरीत तळून ठेवलेले आहे। हे बघा, पनीर सुद्धा आपल्याला थोडं तळून घ्यायचं आहे। चला आता अगोदर आपण बटाटे तळून घेऊया। आता हे बटाटे तळून घ्यायचे आपल्याला। शक्यतो बटाटे अगदी लहान साईजचे मिळाले ना, ते दिसायलाही छान दिसतात आणि तळतातही पटकन। हे बघा, ह्या साईजचा आणायचा साधारण बटाटा आपल्याला। आजपर्यंत छान असे तळू दिले आहेत व्यवस्थित, काढून घेते मी। आता आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे। थोडं पनीर घालून घेते आता तेलामध्ये मी। खूप नाही करायचं आहे, पनीर आता काढून घेत आहे मी। थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंतच मी तळलं आहे, जास्ती नाही। इथपर्यंतच पिंक कलर येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे। येथे मी जवळजवळ 10 ते 12 काजू कोमट पाण्यात भिजत घातले होते, तसेच 1 टेबलस्पून खसखस सुद्धा मी भिजत घातली होती। आता काजू आणि खसखस आपल्याला साधारण 1 कप दुधामध्ये वाटून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्सरवर। मी आता वाटून घेते। येथे आपली खसखस आणि काजू पेस्ट दूध घालून तयार झालेली आहे। आता बाकीचे इंग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे दमालू आणि पनीर साठी। येथे मी 3 कांदे असे पातळ उभे कापून घेतलेले आहेत। 1 मोठा साईजचा टोमॅटो आहे। आता मसाल्यांमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, रेग्युलर लाल मिरची पावडर, हळद आणि हा घरगुती बिर्याणी मसाला, चवीप्रमाणे मीठ। येथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा स्लिट करून ठेवलेल्या आहेत। आला लसूण पेस्ट 1 टेबलस्पून घेतली आहे। कोथिंबीर, पुदिना, साधारण 3 टेबलस्पून मी तेल घालत आहे। कांदा आपल्याला छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर तळून झालेला आहे बघा। आता आपण आता आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया। आता टोमॅटो घालून घेते। छान असा सुगंध सुटलेला आहे। टोमॅटो आता छान नरम झालेला आहे। आता आपल्याला हे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। आता ही काजू आणि खसखस पेस्ट, मसाला आता छान परतला गेला आहे, तेल सुद्धा सुटायला लागलं आहे। आता आपण हे तळलेले बटाटे घालून घेऊया।
मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आपल्याला। बटाटे व्यवस्थित मी परतून घेतले आहे। आता मिक्सरच्या जार मध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आणि बटाट्यांवर आता घालून घेते। पनीर मी इतक्यात नाही घालणार, बटाटे जरा व्यवस्थित शिजले की मग मी पनीर घालणार आहे। आता ग्रेव्हीला छान उकळी यायला लागलेली आहे। आता बटाटा आपण अगोदर शिजू देऊया, त्यानंतर घट्टपणा आल्यानंतर आपण पनीर घालून घ्यायचं आहे। थोडं मी झाकण ठेवत आहे आता या बटाट्यांवर, झाकण ठेवून घेते। आता साधारण 5 मिनिट आपल्याला बटाटा शिजू द्यायचा आहे। ऑलरेडी तो शिजलेला आहे तळताना। आपले हे बटाटे आता शिजत आहे, तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा मोकळा पडपडीत भात बनवून घेऊया। तोपर्यंत ही कढई मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करत आहे। येथे मी 3 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो साधारण 15 ते 20 मिनिट मी पाण्यामध्ये सोक करून घेतला आहे, त्यानंतर उकसून घेतला आहे। आता आपल्याला तुपावर ही फोडणी द्यायची आहे। चक्रीफूल, मसाल्याचा वेलदोडा, हिरवे वेलदोडे, काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि हे तमालपत्र। चला आता आपण भात बनवूया। मी आता पातेल्यामध्ये साजूक तूप घालून घेते आहे, साधारण 1 चमचाभर। याच्यामध्ये आता मी खडा मसाला घालून घेते। जरा मी इथे जास्तीचं पाणी घालणार आहे। याच्यात आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे। आता पाण्याला उकळी येऊ देऊया। आता आपण बघूया बटाटा शिजला का। बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, हे बघा छान असा तुकडा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहे। इतका वेळ मुद्दाम घातले नव्हते, कारण पनीर जर जास्त शिजलं तर रबरासारखं होतं आणि हा ग्रेव्हीला दाटसरपणा सुद्धा आलाय व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण ह्या स्लिट केलेल्या मिरच्या घालूया। पनीर घातल्यावर जास्त शिजवायचं नाही आपल्याला। कोथिंबीर, तसेच पुदिना, पुदिन्याची पानं हातावर अशी तोडून घालायची आपल्याला। आता हे व्यवस्थित एकत्र करून घेते आणि एक उकळी येऊ देणार आहे फक्त मी। पनीर मध्ये व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आपल्याला। आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। थोडा हा तळलेला कांदा मी घालून घेते आहे। गॅसची फ्लेम मी बंद करत आहे। पाण्याला आता व्यवस्थित उकळी आलेली आहे। आपण हा तांदूळ घालून घेऊया। आता साधारण आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे, बाकीचा तो बिर्याणी मध्ये शिजला जाणार आहे। हा भात आता तयार झालेला आहे, बघा तांदूळ किती लांब झालाय ना आपला, हे बघा। आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हा भात जो आहे हा मी एका चाळणीमध्ये काढून घेते। पातेल्यामध्ये अगोदर मी थोडस तूप घालून घेते आहे। थोडस आता हे स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे बुडाशी चिकटायला नको म्हणून आपल्याला हे तूप थोडस लावून घ्यायचंय। ते सुद्धा लावू शकतो आपण। आता यावर आपण थोडासा भात पसरवून घेऊया। एकीकडे मी तवा सुद्धा ठेवला आहे गॅसवर। तांदूळ अतिशय लांब झाला आहे, खूप सुरेख दिसतो आहे बघा।
भाताचा लेयर दिला आहे, आता आपल्याला हा बटाटा आणि पनीरची ग्रेव्हीचा लेयर द्यायचा आहे। ग्रेव्ही टाकसरच हवी म्हणजे ती छान दिसते। आता ह्यावर आपल्याला हा तळलेला कांदा घालून घ्यायचा। थोडी कोथिंबीर, पुदिना, आता परत आपल्याला भाताचा लेयर द्यायचा आहे। असा झारा घ्यायचा, आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येतं। बघा किती छान स्प्रेड होत आहे। आता आपण हे केशरवाले दूध घालून घ्यायचे आहे। परत आपण हा भाजीचा लेयर द्यायचा आहे। तळलेला कांदा स्प्रेड करून घेते। पुदिन्याची पानं थोडीशी, आता परत हा आपण भाताचा लेयर द्यायचा आहे। अतिशय सुंदर आपली बिर्याणी होत आहे बघा। आता हे जे भाताचंच पाणी होतं ना, आपण पाणी वितरवून घेतलं होतं, तेच मी थोडस त्याच्यावर स्प्रेड करत आहे। छान असा लुसलुशीत पण आहे तो या भाताला। बिर्याणी मस्त अशी लुसलुशीत होते। भाताच्या लेयरवर आता हे दूध घालून घ्यायचं आहे केशरवालं। तळलेला कांदा घालून घेऊया थोडासा। पुदिन्याची पानं, तसेच कोथिंबीर, आता वरतून थोडं आपल्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी साजूक तूप घालायचं आहे। तवा पण आपला छान गरम झालेला आहे। साजूक तुपाने अतिशय सुरेख टेस्ट येते। 4 चमचे मी तूप घालून घेतलं आहे। कव्हर करूया। माझं हे पातेलं असं आहे आणि झाकण त्याचं एकदम टाईट असल्यामुळे मला इथे कणिक लावायची गरज नाही, वाफ सुद्धा बाहेर जात नाही। आता मी हे तव्यावर ठेवून घेते। तवा आता गरम झालेला आहे बघा। आता या तव्यावर मी हे पातेलं ठेवते।
सुरुवातीला 10 मिनिट जरा दणकून आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे, त्यानंतर मी गॅसची फ्लेम लो करणार आहे। 10 मिनिट गॅसची फ्लेम फास्ट होती, त्यानंतर जवळजवळ मी 15 मिनिट लो फ्लेमवर छान दम भरून घेतले आहे बिर्याणीला। आता बिर्याणी तयार आहे, आपण ओपन करूया। आता छान अशी दणकून वाफ आलेली आहे बघा। आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण प्लेटिंग करायचं आहे। हे बघा बिर्याणी कलरफुल आहे आपली, तेव्हा आपण आता ती व्यवस्थित काढायला पाहिजे ना, त्यासाठी हे बघा एकत्र करायची नाही आपल्याला संपूर्ण, अशी कलर पण दिसले पाहिजे व्यवस्थित। छानपैकी गरमागरम बिर्याणी आपली बघा कशी कलरफुल दिसत आहे की नाही। ही बिर्याणी वाढण्याची सुद्धा एक पद्धत असते, मिक्स करायची नाही कधी पण, असं आपण उभ्या साईडनी असं चमचा घालून मग ती काढायची असते, त्यामुळे सगळे कलरसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतात। हे बघा आहे की नाही सुरेख आपली बिर्याणी तयार आहे। आता हा तळलेला कांदा मी घालून घेते आहे। आता ही थोडीशी तळलेली काजू, दिसते की नाही टेम्पटिंग अशी डिश आपली। कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।